हाँ बा चंद्रिका भाई अरवा काय काल रात्री प्यालो नाही ना आता पितो साहेब हे दूध आम्ही सुनबाईंसाठी आणले खास खास वा 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 सुनबाईंची फारच काळजी घ्यायला लागले तुम्ही हा आज कोणता दिवस आहे म्हणायचं आमचा मी जरा योग येऊ दे तुमच्यावर प्रेम दाखवण्याचा चल आत्ताच दाखवतो आमच्या हातनं दूध बर दिसत काय हे दूध आम्ही सुनबाईंसाठी आणले ना त्यासनीच घेऊ देत बर दिसलं नाही तरी चा पण तुम्ही आमच्या हातनं प्या साहेब सुनबाईंसनी घेऊ देत ना सर जरा काय चाललंय साहेब काही नाही तर आपल्या बायकोवर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे नाही सुनबाईसाठी दूध घेऊन आल्या म्हणलं आम्हीच पाहतो तुम्हासनी हा बाकी काही नाही घ्या घ्या ना घ्या घेते का आता घालून आता चल गे अहो काय केलं तुम्ही चुकून पडलं हातात ना आबा साहेब एवढं प्रेम ना देतो तुम्ही संग्रामराव भारी पडलं असतं यस नियम सुप्रीम कारण मुळात आत्ता जे लाड दाखवत होतं ना प्रेम दाखवत होते ते समजा नाटक होतं स्वंग होतं यांचं हे बघा साहेब सुनबाई उद्या चला झेंडा वंदनासाठी जाऊ नयेत म्हणून दुधात झोपेचं औषध मिसळलं ह्या पैन चंद्रिका बाई अहो काय घे जे काय वागणं झालं झोपेचं औषध अमस्ती माझ्या सुट्टीच्या दिवशी बी वायफळ कारण काढून देव्यानी बाईंनी बाहेर जाणं ठीक नाही पण म्हणून हे असं मागायचं हे म्हणजे असेच झालं ना त्या परीस देव्यानी बाई तुम्ही एक काम करा काय बी कट शिजायच्या तुम्ही बाहेर जाणं रद्द करा अवं हेच चांगलं होईल काय उपाय सांगितलाय सुनबाई तुम्हाला कमाल आहे
तुमचं डोसं म्हणजे एकदम लय भारी. सासू सुना मिळून नात सुनेच्या राशीवर बसलाय तुम्ही दोघं. आता तुम्हा दोघांना मी असं बसवतो ना, जागच हलता भी येणार नाही. हे शब्द काय आहे? तुम्हाला झंडा वंदनाचं महत्व माहित नाही ना? मग सांगतो थांबा. भाऊसाहेब, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक झटले, क्रांती केली, हिच सोडा. पण हे शब्द तुम्ही आपल्या डोळ्याने पाहिलंय का नाही? तो काळ तुम्ही स्वतः जगलात का नाही? आणि तुम्ही देवानी बाईसनी साधं झंडा वंदनाला जाऊ देत नाही. आता तुम्हाला शिक्षा ही कि झंडा बनवायचा. उभं राहून बसून जसं तुम्हाला जमल तस. आणि एक झेंडा तयार झाला की एका बोटानं वर्तुळ पुसायचं. त्याच वर्तुळ आधी संपल ती सुटली. अंजीच राहील तुला आणखी एक शिक्षा. झंडा वंदनाचं महत्व तुम्हाला कळलं आता. चला लागा का मला. साहेब, पण हे योग्य नाही. आमचं वर्तुळ एवढं मोठ आणि आऊसाहेबांचं एवढं छोट. आमचं हरणारच ना. आणखी मोठं वर्तुळ करू का तुझ? हा, देवानी बाईंच्या दुधाच्या ग्लासात औषध टाकताना नाही का तुटलं तुला वर्तुळ? चल चल कामाला लाग. लाज नाही वाटली का तवा? बसती का आता? चला सुरू करा. काय करताय तुम्ही? तुमच्या प्रेमनामासनी तुमचं गुलाम बनवलंय. काहीतरीच काय संग्राम, मी कधी तुम्हाला गुलामासारखं वागवलंय? आम्ही कुठं म्हटलं की तुम्ही आमासनी तसं वागवताय? उलट तसं वागाया आमासनी आवडत्या बघा. अहो, एवढं खुळ लावलं तुमच्या प्रेमनामासनी. आणि या गुलामीत पुढचं सातच काय, 7000 जन्म आमचं सुटका ना काय. मला माहिती आहे संत, तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर. पण नवरा बायकोच्या नात्यात कुणी कुणाचं गुलाम नसत आणि नसावंही. ह्या नात्याला पाडावे तितके पैलू कमीच आहेत. कधी ते भावा बहिणीसारखे भांडतात तर कधी त्यांच्यात आई मुलगा वडील मुलीसारखी समजूतही असत. पण कितीही झालं तरी ते नातं आधी मैत्रीच असावं. एक नंबर बोललात बघा तुम्ही दिदी, एक नंबर. हवा मी तुमच्यासाठी भाऊ वडील मित्रच काय, आम्ही स्वतःहून तुमचा गुलाम व्हायला तयार झालो आहोत. आणि तुम्हाला तर ठाव आहे तुमच्यासाठी काय पण.
का साहेब दोन्ही बाजूला एकदमच कसं काय पुसलं गेलं? नाही नाही आपला हा हा हात असं टिकवत होती ना, तम लागला म्हणून स्वतःवरच हात टेकायची पाळी येऊ दे ना का करू का पूर्ण वर्तुळ परत पोकळ बांबू तलका मारला चला लवकर लवकर सुटलेलं नाही अजून झोप मिळणार नाही तुम्हाला आता परत यो वर्तुळ पुसायचा जेंडा बनव काय देवेनी बाईच्या विरोधात कार असताना ह्या पोकळ बाबूला मदत करताना नाही का चुकलं हा तिला मदत करताना मग आता शिक्षेत बी मदत करा चला चला नाही तर परत एक वर्तुळ काढील जास्त खुश होऊ नको चल कामाला लाग पटापट बस थांबा फक्त आपल्या देशाचं काम आहे आणि झेंड्याचं काम आहे म्हणून आम्ही हिला मदत करतो देशासाठी करतोय आम्ही चला लवकर करा काय देशाची मदत करताय हा 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 चला उसाहेब आपण दोघी मिळून बनवूया झेंडे ठीक आहे घेऊन घ्या सर्जेरा सुटलो बाबा आम्ही एकदाच कळलं का आता काय गे पोकळ बांबू कळलं झेंड्याचं महत्व कळलं झेंडा वंदनाचं महत्व कळलं का अवा साहेब स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो शेकडो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली जीव दिला आणि तुम्हाला एवढं सोसपणा व्हय आणि ह्याच्यातच तुमची देशभक्ती व्हय झेंड्यासाठी झेंडा केला नाही केला नसता अरे काय हे उपकारात का देशावर तुमचे झेंडा केला म्हण अहो लहान आपल्यापेक्षा लहान लोकांना राष्ट्रप्रेमाचं बाळ कडू आपण थोरल्याने नाही द्यायचं तर कोणी द्यायचं हा सांगा ना आपणच त्यांना शिकवलं पाहिजे का नाही अहो ती झाशीची राणी एवढंसं बाळ पाठीवर घेऊन लढली मर्दानी येऊलूसा शिरीष कुमार छाताळावर गोळ्या झेलल्या त्यांनी पण झेंडा खाली पडू दिला नाही त्या काळात आया त्याची गोष्ट सांगून लहान लेकरांना जोत व्हायची म्हणायची ह्या आईचं काय बी झालं तरी होऊ दे पण धरती मातेचं होऊ देऊ नकोस या भारत मातेचं होऊ देऊ नकोस तिच्यासाठी प्राण गेला तरीच चालल ही गोष्ट सांगायची त्यावेळी आया आणि तुम्ही एवढं सोसपणा व्हाय आणि हे आजच्या पिढीला कळत नाही त्याच दुःख आहे सर जरा चुकलं आमच माफ करा मसने साहेब आम्ही सुनबाईसनी नाही थांबवणार झेंडा वंदनाला जाया ठीक आहे आत्तापुरती तुम्हाला समज आली असं वाटतंय आम्हाला पण पूर्ण काही आलेलं नाही आणि येणारही नाही तरी मी एक गोष्ट सांगून ठेवतो दोघीच नाही याच्या पुढे जर का असं काही केलं तर गोकुळाष्टमी आहे पुढं त्या मडक्याच्या जागी लटकवी आणि लोकांना सांगेन फडर डोकेता तक्रार मारून मारून कळलं का ए पोकळ बांबू
हाँ लई थकलो बर का चला जो जाऊया संग्रामराव सम्राटराव झेंडे असलेले दोन्ही डबे उचलायचे आणि कारखान्यावर घेऊन जायचे आणि कामगारांना द्यायचे हे दोन्ही रती महारथींनी मेहनत करून घाम गाळून रात्रभर हे झेंडे तयार केलेले एवढं सुंदर काम केलेलं आहे देशाचा झेंडा बनवलेला आहे त्यांच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे का हो सर घेऊ जा आबासाहेब आम्ही काय म्हणत होतो आज देवेनीसने आम्ही सोडायला जाऊ का नाही म्हणजे तिकडून लगेचच येतो कारखान्यावर बरं येत आबासाहेब येते मामांची अर्धन कोसळ डबे जय हिंद चंद्रिकाबाई जाऊन जरा डुलकी काढूया नाहीतरी पूजा दुपारी उशिराच आहे त्याऐवजी आपण सांच्याला करूया ना पूजा दुपारच्यालाच होणार कारण दुपारच्याला जेवायला पाहुणे येणार आहे पाहुणे पाहुणे खास पाहुणे आहेत बरं का चांगला बेत झाला पाहिजे त्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे कळलं का चला मेहनत करा कामाला लागा आळस करू नका चले अडदान आपल्या नशिबाच स्वयंपाक घर काही सुटत नाही संग्राम येते मी जायलाच हवं चला ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया संग्राम मस्करी केली एवढ्या गुणी बायकोची गुलामी आम्ही राज्यालाच मान्य केली आहे म्हणून तरी तो सोडायला आलोय आणि न्यायला बी परत येऊ हा बर तुम्ही फ्री झालात ना की फोन करा बर तिथं सिटी मारली तुला ऐकायलाच नाही काय केलंय काय केलंस अरे सिग्नल तोडला त्यानं वर विचारतो काय केलंस दादा सुट्टीचा दिवस आहे सोडा की अरे सुट्टी असते मग काय आलं कायदा तो कायदा दंड भरावाच लागेल कसला दंड घेऊन बसलास थोडक्यात मिठू बाकी एक मिनिट तुम्ही लाच देताय यांना हो बाई तुम्ही कशाला माझ्या नाक खुपसताय तुम्ही तुमच्या वाटेन जा तुमचा काय संबंध मी माझं प्रोफेशन सांगितलं ना तर संबंध बरोबर कळेल तुम्हाला आणि माझ्या प्रोफेशन आधी मी एक नागरिक आहे आणि या देशाच्या कायद्याचं पालन करणं हे माझंच नाही तर सगळ्यांचंच कर्तव्य आहे अहो कसलं कायद्याचं कौतुक सांगतंय अहो कायदा बनवणारे सवता किती पाळतात आम्ही चांगलंच बघतोय की तुमच्यासारखे लोक लाचखोरीची चटक लावून त्यांना बिघडवतात म्हणून ते असे वागतात आणि स्वतः खोटेपणानं वागणाऱ्याला दुसऱ्याच्या अप्रामाणिकपणाची तक्रार करायचा काही एक अधिकार नसतो खर तर लाच घेण्यापेक्षा लाच देणं हा जास्त मोठा गुन्हा आहे आणि तुम्ही आज लाच देऊन सुटाल हो पण तुम्ही बिघडून ठेवलेल्या सिस्टमचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील म्हणून स्वतःसाठी नाही पण निदान येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी कायद्याचा मान राखायला जरा शिका धन्यवाद ताई लोक तर आम्हाला जुमानतच नाहीत पण आज तुम्ही याला चांगलं ऐकवलं अहो तुम्ही कशाला आभार मानताय दादा आभार तर आम्ही तुमचे मानायला हवे देशाचा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र राबत असता तुम्ही घरदार दावणीला बांधून देशाची सेवा करता आणि जगातली सगळी संपत्ती मोजली तरी विकत घेता येणार नाही ते म्हणजे माणसाचं इमान तेव्हा तुमच्याकडे भरभरून असलेली ही संपत्ती सांभाळून ठेवा आणि हो तुम्ही सुद्धा माफ करा ताई माझं चुकलं
पण यापुढे मी नक्की लक्षात ठेवेल साहेब फाडा पावते धन्यवाद ताई जय हिंद जय हिंद